अंबरनाथ मध्ये प्रेमविवाह केल्याच्या रागातून एका रिक्षा चालकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे। विजय नवलगिरे असं त्याचं नाव आहे। त्याने 11 महिन्यांपूर्वी एका मुलीशी प्रेमविवाह केलेला होता। मुलीचं माहेर असलेल्या भागात राहणाऱ्या 5 ते 7 तरुणांनी बी केबिन रोडवरील त्याच्या राहत्या घरी येऊन त्याला मारहाण केली, त्याला फरफटत घराबाहेर आणलं आणि डोक्यात फरशी आणि दगडाचे घाव घालून त्याचा खून केला। एका वाटसरून हत्येचा हा थरार आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केलेला आहे। पोलिसांनी या प्रकरणी दोघा आरोपींना अटक केली असून इतरांचा शोध सुरू आहे। आई भवानीचा गजर म्हणजे पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक क्षेत्रात भीषण आग लागली। सिने कंपनीच्या शेजारी रस्त्यावर उभ्या असलेल्या केमिकल टँकरला ही आग लागली, त्यामुळे कंपनी शेजारचे पाईप गोडाऊनही आगीच्या भक्षस्थानी पडलं। शॉर्ट सर्किटमुळे टँकरला आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। आगीचे लोळ पसरले असल्यानं स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। कोल्हापूरच्या दाभोलकर कॉर्नर जवळील दूध विक्री केंद्रात मोफत श्रीखंडासाठी शेकडोंची रांग लागल्याचं चित्र पाहायला मिळालं। वारणा दूध संघाच्या सभासदांसाठी वाटप सुरू होतं। कोल्हापूरच्या दाभोलकर कॉर्नर जवळील दूध विक्री केंद्रात ही गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं। कोरोनाचे आकडे वाढत असताना ही अक्षम्य चूक कोणतीही परवानगी न घेता का करण्यात आली याची चौकशी आता सुरू करण्यात आली आहे। देशभरात ऑक्सिजन आणि औषधांसाठी एअरफोर्सची 42 ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट काम करतात। वायुदलाच्या विमान आणि हेलिकॉप्टर्सनी आतापर्यंत 732 उड्डाणं केली आहेत। त्याद्वारे देशात आणि परदेशातून 498 ऑक्सिजन टँकर्सची वाहतूक करण्यात आली। देशभरात 403 ऑक्सिजन कंटेनर्स पोहोचवण्यात आले। वायुदलाच्या विमानांनी जर्मनी, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, सिंगापूरसह 9 देशातून मदत आणली आहे। रशियातून स्पुटनिक व्ही लसीची दुसरी खेप उद्या भारतात दाखल होतीये। या लसीची पहिली खेप 1 मे रोजी भारतात दाखल झाली होती। ही लस गमालिया इन्स्टिट्यूटनं तयार केली आहे। लसीच्या उत्पादनासाठी रेड्डीज लॅबोरेटरीनं रशियन डायरेक्टर इन्व्हेस्टमेंट फंड यांच्याशी करार केला आहे। या लसीची परिणामकारकता 92% असल्याचं सांगण्यात येत आहे। भारतात कोरोनाचा वेगानं प्रसार होण्यामागे धार्मिक तसंच राजकीय कार्यक्रम जबाबदार असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय। या कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यानंच देशात कोरोनाची दुसरी लाट आल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलंय। कोरोना संबंधित नियमांचं कुठलंही पालन न करणं हे देखील एक कारण होतं। जागतिक आरोग्य संघटनेकडून रुग्णवाढीच्या कारणांची मीमांसा करण्यात आली। पिंपरी चिंचवडमध्ये आमदार अण्णा बनसोडे यांच्यावरच्या गोळीबार प्रकरणाला नवं वळण मिळालंय। आरोपी तानाजी पवारनं बनसोडेंचा मुलगा सिद्धार्थ, स्वीय सहाय्यक आणि इतर 10 जणांवर अपहरण आणि हत्येची तक्रार दाखल केली आहे। मुलांना काम देण्याच्या मुद्द्यावरून आमदार बनसोडे आणि कंत्राटदार तानाजी पवारमध्ये वाद झालेला, त्यानंतर पवारनं बनसोडेंवरती गोळीबार केला। कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांना मारहाण आणि बनसोडेंवरचा गोळीबार या दोन्ही घटना एकमेकांशी संबंधित असल्याचं याआधीच पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी म्हटलंय। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास।